परभणी शहरात एप्रिल महिन्यात श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात 1,00,000 भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या जन्मशताब्दी निमित्त 21,000 ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा अखंड हरिनामा सप्ताहाचे आयोजन केले. परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर 8 ते 15 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला समाजसेवेची जोड देत योग शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, शिक्षण परिषद, पाणी व्यवस्थापन, मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, शेतकरी मेळावा, लेख वाचवा लेख शिकवा अभियान आणि श्री साईबाबा मंदिर पाथरी ते गुरुद्वारा वसमत व संत जनाबाई मंदिर गंगाखेड ते निमगिरी संस्थान जिंतूर या 180 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा एकाच दिवशी वर्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती हबप अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजक हबप अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केले. यावेळी महामंडलेश्वर मनीषानंद पुरी महाराज, पंढरीनाथ महाराज भेंडेवाडीकर, राम महाराज मिरखेलकर, रमेश महाराज जोगवाडा, राम महाराज काजळे, बालासाहेब मोहिते पाटील, शिवाजी महाराज खवणे, सदानंद महाराज पौळ फळेकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संबर संस्थानचे महाभारती महाराज गंगानंद महाराज पिंपळगावकर, सोमेश्वर महाराज लिंबाळा, ज्ञानोबा माऊली, ठाकूरबुवा भगवान महाराज, ठाकूरबुवा सोमेश्वर महाराज आदींची उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन हनुमंत हंबीर यांनी तर आभार प्रदर्शन त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांनी मानलं आहे. त्या ऋतूला त्याच्यानंतर कथा आहे. कथा म्हणजे परमपूज्य भागवताचार्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कथा आयोजित केली होती. देगलूरकर महाराजांना संपर्क करण्यासाठी प्रथमाचार्य प्रथम महामेरू रामभाऊ महाराज काजळे या ज्ञानेश्वरी पारायण असेल, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होईल असं ज्ञानेश्वरी पारायण आहे. आम्हाला अपेक्षित अंक 21,000 आहे, पण त्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होईल. त्यानंतर श्रीमद भागवत कथा पूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची होईल. नंतर महाराष्ट्रातले सर्व मान्यवर यांची कीर्तनं होतील, मोठे मोठे हरिजागर होतील. त्यानंतर या कार्यक्रमादरम्यान सामाजिकता जोपासण्यासाठी सर्व मंडळीनं मिळून काही उपक्रम केले, त्यामध्ये भव्य रूप योग शिबिर होईल, रक्तदान शिबिर होईल, आरोग्य तपासणी, विद्यार्थी शिक्षण शिबिर, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, शेतकरी मार्गदर्शन, लेख वाचवा लेख शिकवा मार्गदर्शन, वृक्षारोपण. या वृक्षारोपणाचं विशेष म्हणजे आपल्या मार्फत मला समाजापर्यंत हे एक विषय पोहोचवायचा आहे. ते म्हणजे असं, हे जे वृक्षारोपण आहे, काल आपल्या जिल्ह्यामधून जे मुख्य रस्ते गेलेले आहेत त्या दरम्यान त्याला पुनर्जीवित करण्यासाठी असा निर्णय घेतलेला आहे. श्री खेडते श्री संत निमगिरी पर्वत जिंतूर असा हा 80 किलोमीटरचा वृक्षारोपण सोहळा, त्याचबरोबर श्री संत साईबाबा जन्मस्थान पाथरी ते श्री गुरुद्वारा देवस्थान वसमत हा 80 किलोमीटरचा वृक्षारोपण सोहळा, हे एक ऐतिहासिक वृक्षारोपण सोहळा आहे. त्यानिमित्तानं मोठ्या महाराजाचं नाव कायमस्वरूपी अजरामर राहावं या हेतून सर्व शिष्यगणांनी सर्व अनुयायांनी हा संकल्प केलेला आहे. त्या दरम्यान हा संकल्प सुरू होईल आणि 6 महिन्यामध्ये तो संकल्प पूर्ती होईल. हा एक विशेष उपक्रम आहे. आणि त्याचबरोबर परभणी किंबहुना परिसरातली जी काही मंडळी आहेत त्या ज्या मंडळीने खरंच विशेष गौरव या राष्ट्रासाठी केलेला आहे, या जिल्ह्यासाठी केलेला आहे, शताब्दी म्हणून 100 लोकांना त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जे नावलौकिक आहे, ज्यांचं कार्य जिल्ह्यामध्ये विकासासाठी भरीव आहे, जिल्ह्याच्या संवर्धनासाठी ज्यांचं कार्य आहे, तो एक पुरस्कार सोहळा, मोठा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. आणि त्या सोहळ्यादरम्यान सकाळ दुपार सायंकाळ मोफत भोजन मोफत निवासाची व्यवस्था अशा अनेक उपक्रमाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो आहे. तरी आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.